खरं इंजिन आमच्यासोबत आलं, आता आमची ताकद वाढली. देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंचे मानले आभार. भाजपचे नेते पियुष गोयल यांच्या प्रचारासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज उत्तर मुंबई सभा झाली. या सभेदरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे भाजपला पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानले. खरं इंजिन आमच्यासोबत आलं, आता आमची ताकद वाढली, असं फडणवीस यावेळी म्हणाले. त्यासोबतच त्यांनी राहुल गांधी, उद्धव ठाकरे यांच्यासोबत इंडिया आघाडीवर देखील निशाणा साधला आहे. इंडिया आघाडीमध्ये प्रत्येकजण स्वतःला इंजिन समजतो असा टोला त्यांनी लगावला. या सभेत भाषण करताना देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या जनतेला आवाहन केलं आहे की तुम्ही भारतीय जनता पक्ष किंवा शिवसेनेच्या उमेदवाराचे बटन दाबले तर ते मत मोदींना मिळेल, अन्य कोणतेही बटन दाबले तरी ते मत राहुल गांधींना मिळेल. कारण उद्धवजींचे नेते राहुल गांधी, काँग्रेसचे नेते राहुल गांधी, आमचे नेते मोदीजी, शिंदेसाहेबांचे नेते मोदीजी, अजित पवारांचे नेते मोदीजी आहेत. आमची अशी ट्रेन आहे ज्या ट्रेनला मोदीजींचं इंजिन आहे. या ट्रेनला आम्ही सगळ्या बोग्या लावलेल्या आहेत. आम्ही सगळी ताकद घेऊन त्या ट्रेनमध्ये बसलो आहोत. आमच्या ट्रेनमध्ये सामान्य लोकांना बसायला जागा आहे. म्हणून मुंबईकरांनो, मी केवळ उत्तर मुंबईबद्दल बोलत नाही तर संपूर्ण मुंबईच्या जनतेला या ठिकाणी आव्हान करू इच्छितो की ज्या ज्यावेळी तुम्ही भारतीय जनता पार्टी किंवा शिवसेनेच्या उमेदवाराचं बटन दाबाल ते वोट मोदीजींना मिळेल, आणि अन्य कोणाचीही बटन दाबली तर वोट राहुल गांधींना मिळेल. आता मुंबईकरांनी ठरवायचं आहे. कारण उद्धवजींचे नेते कोण? राहुल गांधी. काँग्रेसचे नेते कोण? राहुल गांधी. आमचे नेते कोण? मोदीजी. शिंदेसाहेबांचे नेते कोण? मोदीजी. अजितदादांचे नेते कोण? मोदीजी. आमची अशी ट्रेन आहे ज्या ट्रेनला मोदीजींचं इंजिन आहे, आणि त्याला आम्ही सगळ्या बोग्या लावल्या आहे, आणि आम्ही सगळे आपली ताकद घेऊन त्यात बसलो आहे. आमच्या ट्रेनमध्ये सामान्य माणसाला बसायची जागा आहे. आमच्या ट्रेनमध्ये सामान्य माणसाला बसायची जागा आहे. पण हे जे काही इंडिया आघाडी तयार झाली आहे, या इंडिया आघाडीमध्ये प्रत्येक जण स्वतःला इंजिन समजतो, आणि त्यामुळे एक इंजिन बोरीवलीकडे नेतो तर दुसरा इंजिन दक्षिण मुंबईकडे नेतो, एक उत्तरकडे नेतो तर दुसरा पश्चिमकडे नेतो. त्यामुळे ट्रेन कुठे हलतच नाही, आणि इंजिन हे किती पॉवरफुल असलं तरी त्याच्यामध्ये बसायला फक्त ड्रायव्हरला जागा असते, बाकी अन्य कोणाला जागा नसते. आमचं असं नाहीये, आम्ही सगळे मोदीजींच्या नेतृत्वात या ठिकाणी काम करतो आहोत. मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आमची ट्रेन ही मोदीजींचं इंजिन आहे. आमच्या बोग्यांमध्ये प्रत्येक व्यक्तीला बसण्याची जागा आहे. समाजाच्या प्रत्येक व्यक्तीला घेऊन ही विकासाची ट्रेन घेऊन आम्ही जाणार आहोत. आणि म्हणून मुंबईकरांनी विचार करायचा आहे, मोदीजींच्या ट्रेनमध्ये बसायचं का राहुल गांधींचं न चालणारं इंजिन. म्हणजे खरं इंजिन तर काल आमच्या सोबत आलं. जे मुंबईतलं चालणारं इंजिन होतं त्या इंजिननी सांगितलं की मोदीजींच्या इंजिनलाच आम्ही ताकद देणार आहोत, मोदीजींच्या पाठीशीच आम्ही आहोत. काल राज ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितलं की या देशाचा विकास मोदीजी करू शकतात, आणि म्हणून त्यांनी कुठलीही शर्त न ठेवता बिनशर्त पाठिंबा मोदीजींना दिला. मी त्यांचे देखील आभार मानतो की देशाला काय हवंय याची नाडी राज ठाकरेंना समजली, आणि म्हणून त्यांनी निश्चितपणे जनतेच्या हिताचा निर्णय घेतला. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.